पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीमध्ये सिडकोने उद्याने उभारली, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची दुर्दशा झाली आहे. सिडको मार्फत महापालिकेकडे उद्याने हस्तांतरित केल्यानंतर या उद्यानांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्याकरिता भाजपचे महापालिकेचे स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, शत्रुघ्न काकडे यांनी पाठपुरावा केला होता. त्याअंतर्गत खारघर सेक्टर 7 प्लॉट नंबर 20 येथील खेळाचे मैदान, ओपन जिम, वाचनालय, स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची सोय व उद्यानातील कामाचे भूमिपूजन महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेहरा, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका अनिता पाटील, अभिमन्यू पाटील, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस गीता चौधरी, मंडळ उपाध्यक्ष संजय घरत, सोशल मीडिया संयोजक अजय माळी, नमो नमो मोर्चाचे संतोष शर्मा, खारघर शहर सरचिटणीस साधना पवार, अश्विनी भुवड, प्रिया दळवी, क्षमा राव, शोभा मिश्रा, आरती मिश्रा, युवा मोर्चा खारघर शहर सरचिटणीस अमर उपाध्याय, उत्तर भारतीय मोर्चा संयोजक विनोद ठाकूर, युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटील, खारघर सेक्टर 20 अध्यक्ष विलास आळेकर, नवनीत मारू, शैलेंद्र त्रिपाठी, GN गुप्ता, सुमित डोलस, सुरेश कुमार, किरण पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सेक्टर 7 मधील या प्लॉट नंबर 12 झालेला आहे, प्लॉट नंबर 12 त्याच्या ह्या गार्डनचा पुनर्विकासाचा पुनर्विकासचा कार्यक्रम हा आता हातात घेण्यात आलेला आहे. याचा या इथे पुनर्विकास व्हावा यासाठी बऱ्याच काळापासून येथील नगरसेविका आणि महिला बालकल्याण सभापती सौ चंद्र उपाध्याय मॅडम आणि त्याचबरोबरीने आमचे प्रभाग समिती चे माजी सभापती माननीय शत्रुघ्न काकडे यांनी बऱ्याच काळापासून सांगता या इथे पाठपुरावा केलेला होता. परंतु ते सिडकोकडून प्लॉट हे हँडओव्हर होत नव्हते. सिडकोकडून ह्या सर्व सुविधा, मग ते प्लॉट असेल किंवा रस्ते असतील, नाले असतील आणि इतर सर्व सुविधा आहेत, ह्या अत्यंत धीम्या गतीने अगदी या मे महिन्यापर्यंत त्याची हँडिंग ओव्हर ची प्रोसिजर ही चालू होती आणि त्याच्यामुळे आत्तापर्यंत पनवेल महानगरपालिका इथं कामं करता येत नव्हती. परंतु आता हे हस्तांतरण हे आता झालेलं आहे आणि या इथे आता या गार्डनचा आम्ही विकास आज घेतलेला आहे. सिडकोने इथं नुसतं गार्डन बांधलं, परंतु त्याच्यामध्ये नक्कीच त्यांनी जीव ओतायचं काम मात्र केलं नाही आणि ते काम मला आता विश्वास आहे या इथे आमच्या नगरसेविका हर्षदा उपाध्याय मॅडम, त्याचबरोबरीने शत्रुघ्न काकडेजी येथील सर्व BJP नगरसेवक आणि आमचे संतोष शर्माजी आणि त्याचबरोबरीने या इथे येथील सर्व नागरिक हे सुद्धा मनापासून सांगता BJP सर्व नगरसेवकांना साथ देऊन महानगरपालिकेला सहकार्य देऊन हे काम पूर्ण करून दाखवतील आणि पुढील काळात अशाच प्रकारचे अनेक प्रोजेक्ट ह्यांच्याद्वारे या इथे खारघर हे अतिशय आदर्श असं शहर आम्ही उभं करून दाखवू हा मला विश्वास आहे. चांगला असा वातावरण या ठिकाणी आहे. कोरोनामध्ये आम्ही बऱ्याचशा लोकांना, आपल्या नजदीकच्या लोकांना गमावलं, पण अतिशय चांगल्या वातावरणात आज आम्ही भूमिपूजन हे आमचे सभागृह नेते श्री परेशजी ठाकूर यांच्या मेहनतीमुळे आहे. सभागृहात एखादा विषय आणणं आणि ते सफलतापूर्वक करून घेणं ह्यामागे खूप पाठपुरावा लागतो आणि तो त्यांच्या माध्यमातून परेशजी यांच्या माध्यमातून झाला आणि त्यामुळे आज या ठिकाणी भूमिपूजनचा एक अतिशय चांगला असा सोहळा या ठिकाणी पार पडला. या ठिकाणी जर सिडकोनी आम्हाला गार्डन दिलं, पण त्या ठिकाणी ज्या खेळणी जी तुटलेली आहे ती कधीच बनवली गेली नाही. म्हणजे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला, पण तरी सिडकोनी त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही. जेव्हा हे विषय सगळे पनवेल महानगरपालिकेच्या अंतर आले, त्याच्यानंतर आज विकासकामाच्या ज्या धडाक्यामध्ये आपण बघू शकाल की या ठिकाणी जी काही खेळणी असेल ही नवीन चेंज करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ओपन जिमचं बसवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लायब्ररी, छोटी अशी मिनी लायब्ररी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. मिनी छोटंसं असं स्टेज या ठिकाणी उभारणार आहे. आणि त्याचबरोबर जी काही टॉयलेटची सुविधा असेल, पिण्याची पाण्याची सुविधा असेल, ज्या सिडकोच्या माध्यमातून कधीच या गार्डन प्लेग्राऊंडला भेटली नव्हती, ती आज पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी येणार आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय हे परेशजी ठाकूर यांना जातं, कारण की या गार्डनमध्ये कुठल्या प्रकारची लाईट असण्यापेक्षा ती कुठल्या कलरची असावी, ती सफेद असावी की ती पिवळी असावी, आणि नागरिकांसाठी कसं क्लायमेट असावं या गार्डनमध्ये आल्यावर, वातावरण कसं असावं, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी बारकाईने अभ्यास करून या सभागृहात या गोष्टी मान्य केल्या. त्यामुळे मी
परेशजी ठाकूर यांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानते। त्याचबरोबर या ठिकाणी राहणाऱ्या जे काही गृहसंकुल आहेत त्यातले जे काही नागरिक आहेत त्यांनी वेळोवेळी ज्या काही सूचना केल्या त्या आम्ही पुरेपूर प्रयत्न केला की या ठिकाणी त्या सगळ्या मान्य करण्यात याव्या आणि ते नक्कीच या सभागृहात मान्य झाल्या आणि आज भूमिपूजनचा चांगला असा सोहळा या ठिकाणी पार पडला। नमस्कार, आज सेक्टर 7 प्लॉट नंबर 12 येथे उद्घाटन समारंभ प्रसंगी आमचे पनवेलचे सभागृह नेते परितदादा ठाकूर साहेब येथे वेलापेल काढून उपस्थित राहिले। त्यांच्याबद्दल मी पहिल्यांदा आभार मानतो आहे। आणि आपण पाहिलेच होते कित्येक वर्षापासून ह्या सर्व हस्तांतरण झाले नव्हते, शिडकोच्या याच्यामध्ये याच्यामध्ये असल्यामुळे कुठल्याही प्रकारे पालिकेला काम करता येत नव्हते। मग नागरिकांची भूमिका लक्षात घेता नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही आमचे पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि आमचे सभागृह नेते परितदादा ठाकूर साहेब यांच्याकडे ही व्यथा मांडली की आपण जर सिडकोनी डेव्हलपमेंट करून तसे तसे ते सर्व तिथे काहीच करत नाहीत, आपण जर हे हस्तांतर करून घेतले तर आपल्याला काहीतरी करता येईल आणि नागरिकांना सुखसुविधा देता येतील। मग परितदादा ठाकूर साहेब यांनी ह्या सर्व गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन या हस्तांतर आपल्या सिडकोकडे पाठपुरा करून या सर्व ग्राउंड आणि बऱ्याचशा कचऱ्याचा वगैरे असून आहेत रस्ते हे सर्व हस्तांतर करून घेतले आणि आता आपण पाहत एक या गोष्टी आपल्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी आपल्याला पाहायला दिसत आहेत।